नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, पीक विम्यासंबंधित अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स इकडे कवर करणार आहोत. आपण पाहाल तर हेक्टरी 36,000 या ठिकाणी विमा भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर कोणते ते बांधव आहेत, कोणत्या जिल्ह्यातील अपडेट्स आहे, पॉईंट टू पॉईंट कवर करणार आहोत. चॅनेलवर असे दर्जेदार व्हिडिओ कवर करत असतो, चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या व्हिडिओंचा लाभ आपल्याला घेता येईल. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या चॅनेलची मेंबरशिप आपण अद्याप घेतलेलं नसेल तर चॅनेल मेंबरशिप घ्या. यामध्ये आपले जे काही अधिकृत सदस्य असतात त्यांना आपण विशेष सुविधांचा लाभ देत असतो, त्याचा लाभ आपल्याला घेता यावा. ठीक आहे, तर या ठिकाणी आता पुढे जाल तर अतिशय महत्त्वाचा अपडेट्स आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर जळगाव जिल्ह्याचा अपडेट्स आहे. यामध्ये आपण पाहाल तर शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर 26,500 तर 36,000 प्रति हेक्टर अशा प्रकारचा लाभ मिळणार आहे. तर या ठिकाणी सविस्तर माहिती स्क्रीनवर आलेली आहे. येथे पाहाल पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2023-24 केली पिकाच्या अनुषंगाने महावैध माहितीचा जो डेटा आहे त्यानुसार 1 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 75 महसूल मंडळात सलग 5 दिवस तापमान 42 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केली पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले. त्यासाठी तेथील जे शेतकरी वर्ग आहे त्यांना 36,000 प्रति हेक्टरप्रमाणे या ठिकाणी मदत प्राप्त होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहाल ज्या मंडळात कमी या ठिकाणी तापमानामुळे नुकसान झालेले त्यांच्यासाठी आधीच मदत प्राप्त झालेली. तर जे पात्र महसूल मंडळ आहेत ते आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी अशा प्रकारे आलेले आहेत. यामध्ये आपण पाहू शकता धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा या तालुक्यातील जे काही मंडळ आहेत त्यांची नावे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतर जे तालुके असतील त्या सर्व तालुक्यांमधील जे काही महसूल मंडळ पात्र आहेत त्या सर्व आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी इकडे स्क्रोल होताना पाहायला मिळते. यामध्ये आपण आपलं महसूल मंडळ आहे का हे इकडे पाहू शकता आणि आपल्याला भरपाई मिळाली की नाही मिळाली ते देखील आपण पात्र आहात की नाही आहात हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवून आपल्याला इकडे सुचवू शकता, किंवा मग आपल्याला इतर काही माहिती हवी असेल ते देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. तुर्तास एवढंच भेटणार आहोत पुढे नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा. भेटूयात, जय हिंद,